कृष्णेश्वरी मंदिरामध्ये दानपेट्या फोडून चोरी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये दरोडेखोरांनी 7,10,000 किंवा त्यापेक्षाही अधिक रकमेचा दरोडा टाकला. त्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी आणि त्यांच्या पथकाने धडाकेबाज कामगिरी करत 5 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये रमेश नडगे नावाचा सराईत आरोपी फरार असून त्याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींकडून 2,83,036 एवढी रोख रक्कम, 2 मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांनी सुरू ठेवला असून सदर आरोपींना पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलंय. दिनांक 10/5/2019 रोजी वज्रेश्वरी मंदिरावर त्या ठिकाणी दरोडा पडलेला होता आणि ह्या दरोड्याच्या अनुषंगाने आम्ही 355 गुन्हा त्या ठिकाणी गणेशपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल केलेला होता आणि निश्चितपणे देवस्थानावर दरोडा पडल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आमच्या 6 टीम्स तयार केल्या होत्या आणि हा गुन्हा लवकरात लवकर निष्पन्न करून आरोपी गजाड करणं हे आमचं प्राथमिक ध्येय त्या ठिकाणी होतं. आणि आमच्या तपासामध्ये ज्या काही गोष्टी समोर आल्या, जो क्ल्यू आम्हाला मिळाला, एक डम डाटा, मोबाईलचा जो डम डाटा असतो तो काही आमचे खबरी आहेत त्यांच्याकडून मिळालेली माहिती CCTV आधारे त्या ठिकाणी आम्ही आतापर्यंत 5 आरोपींना आपण अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण जवळपास 3,28,000 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. या सगळ्या आरोपींना 27/5/2019 पोलीस कस्टडी मिळालेली आहे. याच्यात आणखी 3 आरोपी आपल्याला निष्पन्न झालेले आहेत जे यांना मदत केलेली आहे. असे 3 आरोपीसुद्धा वॉन्टेड आहेत. हे आरोपी आपण आणखी त्यांना अटक करणार आहोत आणि आणखीसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला रिकव्हरी निश्चितपणे त्या ठिकाणी होईल. एक माझे सगळी जी अधिकारी कर्मचारी आहेत, LCB अधिकारी कर्मचारी, गणेशपुरी SDPO, गणेशपुरीची API, या सगळ्यांनी खूप चांगली मेहनत त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि निश्चितपणे आम्ही फार कमी कालावधीमध्ये हा गुन्हा त्या ठिकाणी डिटेक्ट केलेला. बॅकग्राऊंड काय आणि त्याचा मुख्य आरोपी कुठला? त्याच्यामध्ये 2 आरोपी मुख्य आहेत. एक तर त्या ठिकाणी गोविंद सोमा गिंबल नावाचा आरोपी हा राहणार आहे दाभलोण तालुका जव्हार आणि दुसरा जो आहे रमेश नागडे नडगे म्हणून आहे हा सुद्धा त्या ठिकाणी शहापूर शादीमध्ये आगाई नावाचं गाव आहे त्या ठिकाणचा राहणार आहे. हे 2 मुख्य आरोपी आहेत. या दोन्ही आरोपी विरुद्ध दरोड्याची तयारी, नंतर घरफोडी आणि चोरीचे गुन्हे सुद्धा दाखल आहेत. काय पद्धत वापरली होती त्यांनी चोरीसाठी आणि कशा? यांच्याकडे आपल्याला जे त्यांनी कबुली दिलेली आहे आणि जे काय आपल्याला मुद्देमाल त्यांच्याकडे मिळालेला आहे त्याच्यामध्ये लोखंडी सळईचा त्यांनी वापर केलेला आहे, स्क्रूड्रायव्हर सुद्धा आहेत आणि त्याच्या सहाय्याने ते त्यांनी कडी कोंडे मंदिर देवस्थानचे त्या ठिकाणी तोडून आतमध्ये प्रवेश केलेला आहे. याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे आम्ही मंदिर प्रशासन आणि पोलीस प्रशासन एकत्र येऊन आमची प्रायमरी एक मीटिंग सुद्धा झालेली आहे आणि निश्चितपणे मी आपल्याला सांगू इच्छितो की भविष्यामध्ये त्या ठिकाणी आमची पोलीस संरक्षणही असेल आणि मंदिर प्रशासनाला आम्ही विनंती केलेली की त्यांनी सुद्धा खाजगी सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी नेमावेत आणि निश्चितपणे इथून भविष्यामध्ये इथून पुढे असा कुठलाही प्रकार घडणार नाही याच्या बाबतीत आम्ही दक्षता पाळत होतो. 24 तास काय पोलीस संरक्षण मिळणार? रिपीट काय? 24 तास संरक्षण मिळणार का पोलीस संरक्षण? नाही, आम्ही रात्रीच्या वेळेस खास करून त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवू. सर, सुरक्षा रक्षकाने तलवारी दाखवून आपला बांधतात मंदिरात आणि जवळ आजूबाजूला गाव आहे, मागे गाव आहे, हे सर्व दुकानं आहे, 24 तास ते आता चालू असतं, तरी पण कोणाला हे म्हणून कळेल आणि आपली पोलीसची हा नाही, याच्यामध्ये यांनी जो हा गुन्हा जो केलेला आहे रात्री 3 वाजता केलेला आहे. त्या ठिकाणी एक वॉचमन सुद्धा त्यांचा होता आणि वॉचमनला त्यांनी त्या ठिकाणी बांधलेला आहे आणि एकंदरीत हे जे आहेत बॅक साईडने एंट्री केलेली आहे म्हणजे डोंगराच्या त्या ठिकाणी खाली उतरलेले आहेत. तर निश्चितपणे मी आधी सांगितल्याप्रमाणे भविष्यामध्ये काही त्या ठिकाणी घटना घडणार नाही. ते दोघांची जबाबदारी आहे की मंदिर प्रशासन आणि पोलीस प्रशासन, हे आम्ही दोघांनी त्या ठिकाणी निश्चितपणे काळजी घेऊ आणि भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाहीत या दृष्टीने काहीतरी आम्ही त्या ठिकाणी ठोस पावलं उचलण्याचा प्रयत्न करत आहोत.